नमस्कार, मी सरफराज अहमद। माझ्या मागे जो हा किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे। या भुईकोट किल्ल्याच्या कारणावरून सोलापूरमध्ये आदिलशाही आणि मलिकंबरमध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला। चांदबीबीच्या इतिहासामध्ये देखील या भुईकोट किल्ल्याचा उल्लेख येतो। भुईकोट किल्ल्यामध्ये अनेक टांगसाळी देखील होत्या। या टांगसाळीच्या कारणावरून देखील या किल्ल्यावरती निजामशाहीनं अनेक आक्रमणं केलेली आहेत। निजामशाहीच्या नंतर आदिलशाहीनं या किल्ल्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या। मलिकंबरनं या किल्ल्याच्या परिसरामध्ये आगीचे गोळे आणि त्याचा वर्षाव केल्यामुळे या शहराला शोलापूर हे नाव पडल्याचं देखील इतिहासाच्या साधनांमध्ये नमूद आहे। तर या किल्ल्यामध्ये काही काळासाठी विजापूरमध्ये असणारी मलिके मैदान तोफ देखील ठेवण्यात आली होती। इथूनच या तोफेला राक्षस भुवनच्या लढाईमध्ये नेण्यात आल्याचे दाखले देखील मिळतात। तर या किल्ल्याच्या परिसरामध्ये घडलेली एक महत्त्वाच्या घटनेविषयी आपण चर्चा करणार आहोत। औरंगजेबावर या किल्ल्याच्या समोर एक जीवघेणा हल्ला झाला होता। या हल्ल्यामध्ये औरंगजेब थोडक्यात बचावला होता। एका घोडेस्वारानं औरंगजेब 1695 नंतर ज्यावेळेस सोलापूरमध्ये आला त्यावेळेस त्याच्यावरती हल्ला केला होता। 1695 आसपास औरंगजेब ब्रह्मपुरी आणि सोलापूरमध्ये वास्तव्याला होता। त्या काळामध्ये तो शुक्रवारच्या नमाजसाठी सोलापूरमध्ये यायचा। नमाजसाठी येत असतानाच एका घोडेस्वाराने समोरच्या बाजूने येऊन सोलापूर किल्ल्याच्या मशिदीसमोर त्याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये औरंगजेब बचावला असला तरी त्या घोडेस्वारानं मारलेला भाला औरंगजेबाच्या अंगरक्षकाच्या छातीत घुसला आणि तो अंगरक्षक जागीच मरण पावला। या अंगरक्षकाचा मृत्यू झाल्याक्षणी आणि तो भाला औरंगजेबाच्या दिशेने फेकल्याक्षणी बाकीचे जे अंगरक्षक होते ते त्या घोडेस्वारावर धावले आणि त्याला मारणार इतक्यात औरंगजेब ओरडला की या घोडेस्वाराला मारायचं नाही, त्याला अटक करावी आणि अटक केल्यानंतर चौकशी पश्चात मी त्याला शिक्षा सुनावीन। त्या घोडेस्वाराला अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर ज्यावेळेस त्याची चौकशी करण्यात आली त्यावेळेस तो वेडा असून बेकारीमुळं त्रासलेला आहे आणि उपाशमारीमुळं त्यानं बादशाहवरती हल्ला केल्याचं निष्पन्न झालं। ज्यावेळेस बादशाहसमोर त्या वेड्या माणसाला, त्या बेरोजगार व्यक्तीला आणण्यात आलं त्यावेळेस बादशाहनं त्याला विचारलं की तू हा हल्ला माझ्यावरती का केलास। त्यावेळेस त्यानं असं म्हटलं की बेकारीला कारणीभूत तुम्ही आहात, या कारणापोटी मी तुमच्यावर हल्ला केला आहे, कारण दुष्काळामध्ये देखील तुम्ही कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत असं माझं मत आहे। हे कारण ऐकल्यानंतर औरंगजेबानं त्या घोडेस्वाराला किंवा त्या वेडा ठरवलेल्या बेकार तरुणाला आपल्या खाजगीतली काही रक्कम दिली आणि त्याला व्यवसाय करण्याची सूचना केली। या सूचनेनंतर त्या व्यक्तीनं, त्या बेरोजगार तरुणानं व्यवसाय सुरू केल्याचे दाखले देखील मुघल दरबारच्या बातमीपत्रामध्ये मिळतात। औरंगजेबानं स्वतःवरती हल्ला करणाऱ्या एका बेकार तरुणाला, बेरोजगार तरुणाला शिक्षा न करता त्या शिक्षेतून मुक्त करून उलट व्यवसाय उभारणी करण्यासाठी मदत केली होती। असा हा इतिहासाचा दाखला सोलापूरच्या इतिहासाच्या साधनांमध्ये आणि मुघल दरबारच्या बातमीपत्रांमध्ये आढळतो। धन्यवाद।